येत्या 2 दिवसांमध्ये राज ठाकरे यांच्या सभेसाठीचा दौरा निश्चित होऊ शकतो अशी माहिती कळते आहे. राज ठाकरे यांनी महायुतीला आपला बिनविरोध पाठिंबा दिलेला आहे. पंतप्रधान मोदींसाठी हा पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरे म्हणाले आणि त्यानंतर राज ठाकरे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करताना आपल्याला दिसणार आहे. नक्कीच असं आहे की सन्मान्य राजसाहेबांनी शिवतीर्थावरनं जेव्हा पाठिंबा घोषित केलेला तेव्हा माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार सक्रिय प्रचारात आम्ही सगळेजण भाग घेतो आहे. त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून आज रत्नागिरीत सभा होते आणि असं आहे की सन्मान्य राजसाहेबांनी पाठिंबा दिल्यानंतर बरेच लोक इथे भुंकायला लागलेले होते तर त्यांचं भुंकणं पण थोडं बंद करायचं होतं, त्यामुळे आज ही रत्नागिरीतली सभा आयोजित केलेली आहे. नाही, याच्या आधी मुंबईत सुद्धा आम्ही एक राहुल शेवाळेंसाठी सभा घेतली होती आणि त्याच्यानंतर आज ही रत्नागिरीतली आहे. पण ही रत्नागिरीतली ही मोठी सभा आहे, मोठ्या प्रमाणावर आयोजित केलेली सभा आहे. विनायक राऊतांना आता त्यांचं डिपॉझिट वाचवता आलं तरी खूप आहे, तेवढं त्यांनी वाचवावं.